नमस्कार मैत्रिणींनो, पिहू रेसिपी अँड आर्ट चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज मी तुम्हाला हिंदू धर्मातील 3.5 मुहूर्तापैकी एक सण म्हणजेच अक्षय तृतीया या दिवशी काय दान करावे व काय दान करू नये याची संपूर्ण माहिती सांगणार आहे. तसेच याचे 5 नियमही सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोर दिलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून मी अशीच माहितीच वगैरे टाकेल त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच पोहोचेल. अक्षय तृतीया हा सण हिंदू पंचांगानुसार वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तृतीयेला साजरा केला जातो. या सणाच्या नावातच याचे महत्त्व लपलेले आहे. अक्षय म्हणजे कधी क्षय न पावणारा, म्हणून या दिवशी जप तप पूजा अर्चना दानधर्म तसेच होम हवन केल्यास ते कधीही अक्षय पावत नाही, त्याची भरभराटी होते. याच दिवशी भगवान विष्णूने रेणुका देवीच्या पोटी परशुराम रूपात जन्म घेतला होता, म्हणून यालाच परशुराम तिथी असेही म्हटले जाते. या दिवशी पूर्ण भारतात विशेषतः दक्षिण भारतात परशुराम जयंती मोठ्या धूमधडाक्यात साजरी केली जाते. तसेच या दिवशी श्री विष्णू आणि महालक्ष्मी याची पूजा अर्चना केली जाते. हा दिवस 3.5 मुहूर्तापैकी एक असल्यामुळे या दिवशी बरेच लोक गृहप्रवेश, वाहन खरेदी, सोने चांदी याची खरेदी केली जाते, यामुळे असे केल्यास त्याची भरभराटी होत असते. अक्षय तृतीयाचा मुहूर्त. यावर्षी अक्षय तृतीया 14 मे 2021 रोजी सकाळी 5:38 सुरू होणार आहे व त्याची समाप्ती 15 मे 2021 रोजी संध्याकाळी 7:59 संपणार आहे. अक्षय तृतीयाचे व्रत कसे करावे? अक्षय तृतीयाला सकाळी लवकर उठून शक्य असल्यास गंगा स्नान करावे, विष्णूचा नाम जप करावा. याच दिवशी नर नारायण, परशुराम, हायग्रीव ह्याचा जन्म झाला होता, म्हणून त्यांच्यासाठी विविध नैवेद्य करावे. जसे नर नारायण यासाठी भाजलेले जवस किंवा गव्हाच्या पिठाचा नैवेद्य करावा, परशुरामासाठी कोळी वाळके याचा नैवेद्य करावा आणि हायग्रीवासाठी भिजलेल्या हरभऱ्याची डाळीचा नैवेद्य अर्पण करावा. या दिवशी विविध पदार्थाचे दान करावे, जसे की जवस, गहू, हरभरा, सातू दही, भात, ऊसाचा रस, दुग्धजन्य पदार्थ, धान्य आणि उन्हाळ्यात उपयुक्त अशा वस्तूचे दान केल्याने पुण्य प्राप्त होते. तसेच या दिवशी पितृश्राद्ध करून ब्राह्मणांना भोजन घालावे, त्यामुळे ह्याचे अनंत फळ मिळते. तसेच या दिवशी पितृपितृत्व पूर्ण करण्यास न जमल्यास कमीत कमी तिल अर्पण तरी करावे. तिल अर्पण म्हणजेच तेल अर्पण करावे. तृतीयाला कोणकोणत्या गोष्टी दान कराव्या? या दिवशी दान केल्याने ती नेहमी अक्षय राहते, म्हणजेच त्यामुळे या दानाला खूप महत्त्व आहे, त्यामुळे पुण्य संचय वाढतो. अक्षय तृतीया हा सण उन्हाळ्यामध्ये येत असल्यामुळे या दिवशी गोरगरिबांना मातीचे माठ राजन दान करावे. तसेच या दिवशी गोरगरिबांना आंबे दान करावे, तसेच मिठाई गोड पदार्थ गरिबांना दान करावे. या दिवशी गोरगरिबांना वस्त्रे कापड दान केल्याने पुण्य प्राप्त होते. या दिवशी वृक्षारोपण करावे व लावलेल्या झाडाची निगा राखावी. आयुर्वेदातील औषधी वनस्पतीची लागवण होणे या मुहूर्तावर केल्याने त्याची वृद्धी होते. तसेच सर्वात महत्त्वाचे, या दिवशी सकाळी लवकर उठून आपल्या देवदेवतांचे नामस्मरण करून किंवा मंत्र पठण करावे, असे केल्याने पुण्य अखंड टिकून राहते. या दिवशी कुठले मंत्र पठण करावे? ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. सर्व मंगल्ये मांगल्ये शिवे सर्वात्र साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते. ओम रारा परशुराम आया सर्व सिद्धी प्रदाय नमः. अक्षय तृतीयाची पौराणिक कथा. अक्षय तृतीयाची भविष्य पुराणात एका व्यापाऱ्याची कथा सांगितलेली आहे. ती अशी आहे की एका व्यापाऱ्याला त्याच्या व्यापारामध्ये खूप तोटा झाला, त्यामुळे तो दारिद्र्य झाला. मग त्याने स्वतःच्या दारिद्र्य कालखंडामध्ये बुधवार व रोहिणी नक्षत्राचा योग साधून अक्षय तृतीयेला विविध वस्तूचे, कपड्याचे, धनधान्याचे दान केले आणि याचमुळे त्याला व्यापाऱ्यामध्ये खूप नफा झाला, त्याला धनप्राप्ती होते आणि नंतर तो कुशावंती नगरीचा पराक्रमी राजा म्हणून पुढे येतो. अक्षय तृतीया सणाची माहिती मी तुम्हाला थोडक्यात सांगितली आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.